लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या काळामध्ये दररोज विजेची वाढती मागणी आणि वीज निर्मिती करण्यासाठी दररोज लागणारा दगडी कोळशाचा तुटवडा निर्माण होत असल्याने विजेचे भार नियम लागेल अशी आशंका वर्तवली जात होती। वाढती विजेची मागणी पाहता यावर एकमेव पर्याय आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून सूर्याच्या किरणापासून वीज तयार करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौर ऊर्जा ही महत्त्वाकांक्षी योजना शासनामार्फत संपूर्ण राज्यात राबवण्यात येत असून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प 12 शेतकऱ्यांच्या 52 एकरामध्ये उभा राहणार आहे। या सौर ऊर्जा प्रकल्पातून 10 मेगावॅट वीज निर्मिती होणार असल्याने गोरेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, वीज ग्राहकांना स्वस्त दरात तसेच वीज भार नियमनापासून सुटकारा मिळणार। याचबरोबर पर्यावरणपूरक या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून कर्नाटक रेस्को रूफटॉप सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मार्फत हा सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असून याच सौर ऊर्जा प्रकल्पावर स्थानिक हितधारकांची सल्लामसलती बैठक पार पडली। यावेळी प्रकल्प उभा राहण्यासाठी शेतकरी तसेच ॲडव्होकेट के शिंदे, माजी सभापती नथुजी कावरखे, अमितजी शुक्ला, विजय शंकरजी दिल्ली, पार्थ मंडल, वैभव अघोडे, डॉक्टर रवी पाटील, संजय कावरखे, सरपंच दासराव कावरखे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिलारी, डॉक्टर राजेश कावरखे, जगन पाटील, शेतकरी पत्रकार सिकंदर पठाण, गजानन धुळधुळे, वसंत खिलारी, फारुक शेख, आशा सेविका मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला। सौर ऊर्जा प्रकल्प काळाची गरज असून हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प 2 महिन्यानंतर सुरू होणार असून याचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। मी वैभव, कर्नाटक रेस्को रूफटॉप सोलार कंपनीच्या वतीने गोरेगावमध्ये हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे। या प्रोजेक्टमधून 10 मेगावॉट विद्युत निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत या प्रोजेक्टचं इथं निर्माण सुरू झालेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की राज्यभरामध्ये सौर ऊर्जेचं जाळं पसरलं पाहिजे, राज्याचे ऊर्जामंत्री यांचंसुद्धा स्वप्न आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचं जाळं या राज्यामध्ये पसरलं पाहिजे आणि राज्य हे विजेसंदर्भात आत्मनिर्भर झालेलं पाहिजे। याच संदर्भामध्ये कंपनीने हिंगोली जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट लावण्याचा जेव्हा प्रवास सुरू केला त्यावेळेस या प्रोजेक्टमध्ये समन्वयक म्हणून श्री के शिंदे साहेब यांचा चांगलं सुंदर असं सहकार्य मिळालं आणि या गोरेगावचे रहिवासी समाजसेवक श्री नथुजी कावरखे यांनी पुढाकार घेऊन इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रोजेक्ट लावण्याचं इथं मान्य करून घेतलं आणि या सर्व शेतकऱ्यांच्या मदतीने हा प्रोजेक्ट इथं लागलेला आहे। या प्रोजेक्टचे फायदे म्हणजे आपण असं म्हणू की हे मोजता येणार नाहीत। या प्रोजेक्टमुळे पर्यावरणामध्ये आज रोजी होणारा जो ऱ्हास आहे, निसर्गाचा जो ऱ्हास आहे, हा थांबवला जाणार आहे। या प्रोजेक्टमुळे इथले शेतकरी हे लोड शेडिंग असेल किंवा त्यांचा जो रात्रीचा जो पाण्यासाठी केला जाणारा जो श्रम आहे की कष्ट आहे हे वाचणार आहेत। इथं मुबलक प्रमाणात विद्युत मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनुसार शेतीमध्ये पाणी देण्याचं काम करण्याची संधी मिळणार आहे। हा प्रोजेक्ट इथं लावल्यामुळे इथले शेतकरी आत्मनिर्भर होणार आहेत। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा नरसी नामदेव पोलीस ठाण्याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। नरसी पोलीस ठाणे येथे कार्यरत मागील काही वर्षांपासून असलेले जाधव यांनी 35 वर्ष सेवा केली। यामध्ये परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर, कळमनुरी, हट्टा, कुरुंदा, गोरेगाव या ठिकाणी सेवा केली। तसेच नरसी येथे 3 वर्ष सेवा करून ते सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने त्यांचा गुरुवारी नरसी पोलीस ठाणे सर्व पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला। यावेळी नरसी पोलीस ठाण्याचे सहपोलीस
पोलीस निरीक्षक सुनील गिरी, पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, हेमंत दराडे, संदीप गीते, विलास कुटे, राठोड, खोकले, केंद्रे, महाजन डवले, फुफाटे, कांबळे यांसह दीपक पाटील, खंडूजी पाटील, शिवाजी भोपाळे, कांताराव ठोकर, गणेश डोंगर, महादू उबाळे, त्र्यंबक खंदारे, ज्ञानवा डुबे, शालिकराम श्रीरामे, एकनाथ देवकर, रेणुका पवार, महादू लोडे, बबन सावंत, अंबादास राठोड, अतुल उखळकर, रवी लदनिया, ॲडव्होकेट विष्णू मरुकटे, बद्रीनाथ टेकाळे, रविकुमार जाधव, राम सावळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरंभ आहे तो आपणा सर्वांनाच माहीत आहे. माझे आज पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष 1 महिना 17 दिवस मला सेवा करण्याचा जो जी संधी मिळाली जनतेची आणि पोलीस खात्यातून मी सेवा केली आणि मला जी माझी कर्मचारी अधिकारी वर्गाने आतापर्यंत चांगल्या प्रकारे सहभाग दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वांचेच आभार मानतो. माझ्या या काळामध्ये माझे पहिले गुरु खालेक म्हणून आहेत, ते रिटायर झाले DSI म्हणून, ते माझे क्राईमचे गुरु आहेत. रोसाहेबाचे मुंशी होते ते, त्यांनीच मला क्राईमचं काम शिकवलं, पोलीस स्टेशन करून जाय ते. मी सुरुवातीला पोलीस मुख्यालय परभणी येथे 6 महिने नोकरी केली, त्यानंतर नवा मुंडा परभणी येथे केलेली 3 वर्ष, त्याच्यानंतर माझा जो आता क्राईमचा रायटर आहे हेमंत दराडे. हिंगोली लोकप्रेशर न्यूज 24 साठी प्रतिनिधी बापूराव इंगोले, नरसी नामदेव. लोकप्रश्न न्यूज 24, जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरासह तालुक्यामध्ये उन्हाच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झाली असून मानवाच्या अंगाची लाही लाही होतीये. प्राण्यांनाही उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावे म्हणून औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे हौद तयार केले असून दुपारच्या वेळी या हौदावर येऊन पाणी पिऊन तहान भागवताना वानरे दिसत आहेत. हिंगोली लोकप्रेशर न्यूज 24 साठी प्रतिनिधी दत्तात्रय शेगूकर, औंढा नागनाथ. लोकप्रेशर न्यूज 24, जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रेशर न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द येथील श्रीकृष्ण गोरक्षनाथ मंदिर येथे भव्य अशा 2 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन देवस्थान आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. या कीर्तन महोत्सवात समिती चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात होणार आहे. कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द येथील श्रीकृष्ण गोरक्षनाथ देवस्थान आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य अशा 2 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कीर्तन महोत्सवात 2 आणि 3 तारखेस हरिभक्त पारायण महामंडलेश्वर आचार्य अमृत आश्रम स्वामी अमृतजी महाराज जोशी यांचे कीर्तन होणार असून दिनांक 3 एप्रिल रविवार रोजीच्या सकाळच्या 10 ते 12 वाजताच्या काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात संत बलवीर सिंगजी महाराज गुरुद्वारा नांदेड, महंत श्याम भारती महाराज माहूरगड, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, विधान परिषद आमदार प्रज्ञाताई सातव, रामदास पाटील सोमठानकर यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज शिवणीकर यांनी केले. जय श्रीराम. मी ज्ञानेश महाराज शिवणीकर. सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीकृष्ण गोरक्षनाथ मंदिर शिवणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 2/4/2022 शनिवारी संध्याकाळी 8 ते 10 या वेळामध्ये परमपूज्य आदरणीय महामंडलेश्वर अमृतजी महाराज जोशी यांचे सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे व दिनांक 3/4/2022 रविवारी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा, कारण वैदिक सनातन धर्मामध्ये नवीन वर्षांना चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यांना अत्यंत महत्त्व आहे.
आणि या गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक भव्य आणि दिव्य सत्संगाचं आयोजन केलेलं आहे. आपण या सत्संगाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी, जय हरी. हिंगोली लोकप्रिय न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रिय न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.